ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोट घडवण्याची चाचणी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भातला अहवाल महाराष्ट्र ATS न्यायालयात दाखल सुद्धा केलाय. पहा या संदर्भातलाच हा एक स्पेशल रिपोर्ट. वॉन्टेड मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले हे दोन दहशतवादी, या दोघांवर 5 लाखांचं बक्षीस होतं. पोलिसांनी पुण्यातल्या कोंढव्यातून त्यांना अटक केली आणि हळूहळू संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होत गेला. साकी आणि खान हे कोंढव्यातल्या ज्या घरात वास्तव्याला होते तिथून पोलिसांनी अनेक गोष्टी हस्तगत केल्यात. यात स्फोटके बनवण्यासाठी लागणारी काळ्या रंगाची चकचकीत पावडर, सोल्डरिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी बंदूक यांचा समावेश आहे. माहिती सर्च करण्यासाठी आणि ईमेलसाठी वापरत असलेले लॅपटॉप आणि टॅब, ज्याच्या तपासातून पोलिसांना आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. शिवाय वजन काटा, नकाशा, टेंट, बॅटरी सेल आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट अशा गोष्टीही पोलिसांना सापडल्या. कोल्हापूर आणि साताऱ्यातल्या जंगलात या दहशतवाद्यांनी जी चाचणी केली त्यासाठी या गोष्टींचा वापर केला होता का, त्याचा तपास पोलीस करतायत. याच घरातून पोलिसांना उर्दू आणि अरेबिक भाषेतील पुस्तकंही सापडली आहेत. मोहम्मद इम्रान मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकूब साकिबी अशा दोन दहशतवाद्यांना पुण्यात अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्या कोंढव्यातील घराजवळ ज्यावेळेस ATSनं तपास केला यामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य आहेत ते जप्त करण्यात आलेले होते. याचसोबत एक पावडरसुद्धा यामध्ये जप्त करण्यात आलेली होती आणि याचा सखोल तपास सध्या पुणे पोलीस आणि ATSकडून करण्यात येत आहे. पण ही पावडर नेमकी कशासाठी वापरण्यात आलेली होती याचा कसून तपास सध्या पुणे पोलीस आणि ATS ही करत आहे. पुण्यात पकडण्यात आलेल्या आरोपींनी काही दिवस गोंदियात वास्तव्य केल्याची माहिती ATSला मिळाली आहे. ATSनं धडक कारवाई करत गोंदियातून तिसरा आरोपी कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर दस्तगीर याला अटक केली आहे. मूळचा गोंदियाचाच असलेल्या कादीरवर लॉजिस्टिकची जबाबदारी होती अशी माहिती मिळती आहे. या दोन दहशतवाद्यांसाठी कादीरनं राहण्याची जागा उपलब्ध करून दिली होती आणि त्यांना आर्थिक रसदही पुरवल्याचं तपासात उघड झालंय. हे आहेत पुण्यामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी आणि ह्या आरोपींनी गोंदियामध्ये काही काळ वास्तव्य केलेलं होतं आणि ज्यांनी गोंदियामध्ये त्यांना आसरा दिला, आर्थिक रसद पुरवली, त्यांनासुद्धा आता पोलिसांनी अटक केलेली आहे. रतलाम, जयपूर, पुणे आणि गोंदिया नेमकं हे कनेक्शन काय आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत आणि गोंदियामध्ये नेमका यांनी काय कट शिजवलेलं होतं याच्यासुद्धा पोलीस शोध घेत आहे. आता हे प्रकरण 2-3 राज्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचं ATSनं न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केलंय. पोलिसांनी सादर केलेल्या या दाव्यावर या जंगलामध्ये कोणकोणत्या जागी त्यांनी नेमकं काय प्रशिक्षण घेतलं याचा तपास पोलीस श्वान पथकांच्या सहाय्यानं करताय. या कटाची व्याप्ती पुण्यापर्यंतच मर्यादित राहिलेली नसून सातारा आणि कोल्हापूरमध्ये याचं लोण पसरलं आहे. कोल्हापूर आणि सातारामधील जंगलांमध्ये या दोघांनी बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. नेमक्या कोणत्या जंगलांमध्ये बॉम्बस्फोटाची चाचणी केली याचा तपास आता ATS करत आहे. ATSच्या सूत्रांच्या मते या कटातला म्होरक्या मोहम्मद शहानवाज आलम अजूनही पसार आहे. अटक केलेल्या दोघांसोबत आलमनं कट रचला होता असं पोलीस तपासात समोर आलंय. हे तिघेजण जयपूरमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होतं असंही तपासातून उघड झालंय. पुणे पोलिसांनी अटक केलेले दोन्ही दहशतवादी हे मूळचे मध्य प्रदेश राज्यातील रतलाम या जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये हे दोन्ही दहशतवादी गेल्या अनेक महिन्यापासून राहण्यासाठी होते. या दोन्ही दहशतवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलामध्ये बॉम्ब ब्लास्टिंग करण्याचं टेस्टिंगसुद्धा केल्याची माहिती समोर येत आहे. हे दहशतवादी जयपूर या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याची माहिती समोर येत आहे. या दहशतवाद्यांचा तिसरा साथीदार जो आहे तो पुणे पोलिसांना चकवा देऊन सध्या फरार आहे.
साकी आणि खान हे दोघेही आयसिस या दहशतवादी संघटनेची उपसंघटना सुपाशी संबंधित असल्याचं एटीएस सूत्रांकडून कळत आहे. अल सपा हे रतलाम मॉडेल असल्याचंही बोललं जात आहे. दोघांच्या अटकेनंतर मास्टर माइंडच्या मुसक्या कधी आवळणार हे पाहावं लागेल. शिवाय अल सफाच्या रतलाम मॉडेलमध्ये आणखी 6 आरोपी सक्रिय असल्याचं एटीएसच्या तपासात उघड झालंय. याच्या शेवटापर्यंत पुणे एटीएस कधी पोहोचणार आणि दहशतवाद्यांच्या या नव्या मॉडेलचा पर्दाफाश कसा करणार हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. गोंदियाहून उदय चक्रधर आणि कोल्हापूरहून सतेज औंधकरसह पुण्यातून चंद्रशेखर भांगे आणि अमोल धर्माधिकारी. लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.